वाशिममध्ये सापडलेल्या ओमायक्रॉन ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 300 जणांची कोरोना तपासणी केली आहे. त्यातलं कोणी कोरोनाबाधित आढळल्यास त्यांचे अहवाल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जातील. दरम्यान ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनानं स्वतंत्र 150 खाटांचं नियोजन केलं आहे. गडचोलीतल्या शेतकरी महाविद्यालयातल्या 1200 विद्यार्थ्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. या महाविद्यालयामध्ये 18 विद्यार्थ्यांना कोरोना झालाय. त्यानंतर इथल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची टेस्ट केली. हे महाविद्यालय 26 डिसेंबरपर्यंत बंद ठेवलं आहे.